पंढरपूर आणि वळदगाव येथील नागरिकांची जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांनी भेट घेतली. त्याचबरोबर नागरिकांचे नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी नागरिकांना दिले. पंढरपूर येथील गट नंबर 12-13 आणि वळदगाव येथील गट नंबर 175 बाबत न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेची माहिती घेऊन तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीने यावर काय निर्णय घेतला याची माहिती घेऊन नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेणार नसल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांनी पंढरपूर वासियांना रविवारी दिले. प्रकरण थोडासा न्यायप्रविष्ट आहे, आपल्याला कल्पना आहे या विषयाची. न्यायप्रविष्ट विषयावर टीका टिप्पणी किंवा कमेंट करणं उचित नाही आहे, त्या विषयावर मी बोलणार नाही. परंतु आपण जे दोन मुद्दे माझ्या समक्ष प्रस्तुत केले, एक गावठाण आणि मालकी हक्काच्या आणि दुसरा अतिक्रमण करण्याची जी प्रक्रिया सुरू झाली आहे त्या विषयाच्या. सर, सबमिशन असं आहे की एक आपण जरा एक प्रत्यक्ष पाणी आणि दुसरं या विषयावर सी ओ जिल्हा परिषद काय कारवाई केली, कारण माझ्याकडे जे नॉलेज आहे त्याप्रमाणे आय थिंक माननीय डिव्हिजन कमिशनर ऑफिसकडून काहीतरी ॲक्टिव्हिटीसाठी किंवा आदेश निघाले होते आणि त्या आदेशाची कार्यवाही म्हणून हे सगळं करण्यात आलं. बरोबर, मी विनंती करते आपण सर कदाचित कोर्टमध्ये घेण्याचा तुमची बाजू सर माननीय कोर्टाच्या समोर मांडली, तर आय थिंक तो एक मार्ग आहे. आणि दुसरं सी ओ जिल्हा परिषदकडून आणि बाकी जे माझे जे पंढरपूर येथील अतिक्रमणाबाबत गेल्या 8 दिवसांपासून चर्चेला उदान आले असून अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. येथील अतिक्रमण हटवू नये याचबरोबर आमदार संजय शिरसाट यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात नागरिकांची बैठक घेतली होती. तसेच महसूल मंत्री संजय राठोड यांना देखील निवेदन देऊन पंढरपूर येथील अतिक्रमण नियमाकूल करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे पंढरपूर बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. पंढरपूर येथील अतिक्रमणाबाबत आमदार संजय शिरसाट यांनी सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आणि हजारो नागरिकांना बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी पंढरपूर येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी विनंती शिरसाट यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांना केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांनी रविवारी सकाळी पंढरपूर येथे येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी गल्लोगल्ली फिरून प्रत्यक्ष नागरिकांची विचारपूस केली. तत्पूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेऊन छोटेखानी बैठक घेतली. यावेळी आमदार संजय शिरसाट, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, तहसीलदार रमेश मुंडलोड, गटविकास अधिकारी एबी शिरसाट, विस्तार अधिकारी शिवाजी सोळंके, मंडळ अधिकारी हरिश्चंद्र सोनवणे, तलाठी सुनील निकम, भगवान पवार, पंचायत समिती सदस्य गणेश नवले, सरपंच गणेश चोपडा, उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, शेख अख्तर, अप्पासाहेब साळे, मेहबूब चौधरी, लताबाई कानडे, रत्नाकर शिंदे, के व्ही गायकवाड, शिवाजी गायकवाड, शेख निसार, नरेंद्र यादव, विष्णू जाधव, काकासाहेब बुट्टे, ग्रामसेवक एस बी शेवंते, श्रीकांत पालवे, राजेंद्र घोडके, सुभाष साबळे, शेख मनसूर, कृष्णा राठोड, नीलकंठ पठारे, शेख इसाक, सुनील गंगवाल यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामसेवकांना नोटीस पाठवली, नोटीसच्या मार्फत त्यांना सांगितलं की जे काही अतिक्रमण असेल सर्वांना नोटीस द्या आणि आवाज मला सादर कर. विचार केला की आता आपल्याला आपल्या वरिष्ठांनी सांगितलं म्हणून आपण त्यांच्या निर्णयाचं आपल्याला मान टाकणं आपल्याला कंपल्सरी असता मी धोक्यात येईल म्हणून त्यांनी सुद्धा त्या सर्व जवळपास 1500 लोकांना घर पाडण्याची नोटीस म्हणजे अतिक्रमण असल्याचं नोटीस आल्याला बजावली.